कागल तालुक्यातील कर्णूर इथं क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्या वतीनं प्रेरणादायी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजित डिसले यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यशाळेत मार्गदर्शनाचं पहिलं पुष्प गुंफताना ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजित डिसले यांनी अमेरिकेतील शिक्षण पद्धती आणि त्या ठिकाणचे अनुभव विशद केले आपल्या शिक्षण पद्धतीतून कामगार तर त्या ठिकाणच्या शिक्षण पद्धतीतून मालक कसे निर्माण केले जातात याचं त्यांनी विश्लेषण केलं त्यानंतर साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी कवितेला भिडताना या विषयावर मार्गदर्शन केलं कविता शिकवताना कशा पद्धतीनं एकरूप व्हायला हवं याची अनेक उदाहरणं त्यांनी दिली एकच कविता किती अर्थानं पाहता येते याची अतिशय रंजक पद्धतीनं माहिती देताना पाठांतराचं महत्त्वही सांगितलं आकाशवाणीचे निवेदक गोविंद गोडबोले यांनी शुद्ध उच्चाराचं महत्त्व सांगितलं रेणू गावस्कर यांनी जीवन शिक्षण या विषयावर बोलताना उपस्थितांच्या अंतकरणाचा ठाव घेतला आसू आणि हसू या दोन्ही भावनांनी सभागृह भरून गेलं होतं बालकांना शिकवणाऱ्यांनी म्हातारं व्हायचं नसतं असं सांगताना आयुष्याचे बदलणारे टप्पेही त्यांनी सविस्तरपणे सांगितले कार्यशाळेचं शेवटचं पुष्प गटशिक्षण अधिकारी डॉक्टर गणपती कमळकर यांनी गुंफलं डॉक्टर कमळकर यांनी सर्वच वक्त्यांच्या व्याख्यानाचा आढावा घेतला तसंच त्यांनी फोरमच्या या उपक्रमाचं कौतुक केलं